महाराष्ट्रात असमान राहिले काही भागात खूप जास्त पाऊस तर काही भाग अगदीच त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात कमी पाण्यात आणि कमी दिवसात येणाऱ्या पिकांचे पर्याय याच विषयी आपण शनिवारी पीक संरक्षणामध्ये करडे विषयीची माहिती दिली होतीच महाराष्ट्रातनं बऱ्याच भागात रब्बीमध्ये हरभरा गहू या पिकांसोबत काही ठिकाणी करडई सूर्यफूल अशा पिकांच्या लागवडीला पसंती असते मात्र सगळ्याच नेहमीच्या पिकांमध्ये राजमा थोडा मागे पडलाय किंवा आपण मागे ठेवलाय पण महत्वाचं काय ते माहिती आहे का तर या सगळ्या पिकांच्या तुलनेत राजमा पीक जास्त फायदेशीर आहे ते कसं हेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत रब्बी हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा हरभरा आणि गहू लागवडीकडेच असतो पण मागच्या काही वर्षांपासून हरभरा उत्पादनात घट येते म्हणून राजमा पीक हरभरा पिकाला उत्तम पर्याय ठरू शकतो आपल्याकडे जसं वरणभात प्रसिद्ध आहे ना तसंच उत्तरेकडे राजमा चावल हा पदार्थ प्रसिद्ध आहे त्यामुळेच उत्तरेकडच्या राज्यात राजमा राज्या पिकाचं जास्त उत्पादन होतं राजम्यामध्ये जीवनसत्व आणि प्रथिनं हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे राजम्याला या ठिकाणच्या बाजारपेठेतही चांगली मागणी आहे तुम्हालाही राजम्याची लागवड करायची असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते बघूयात कमी कालावधी असल्यामुळे या पिकाला पाणी कमी लागतं राजमा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारची जमीन निवडायचे खरीप पिकाच्या काढणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन तयार करायचे पेरणी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करायचे राजमाचं हेक्टरी बहात्तर ते पंच्याहत्तर किलो बियाणं लागतं राजमा हे एकूण सत्तर ते ऐंशी दिवसांचं पीक असून पासष्ट दिवसांमध्ये त्याला शेंगा लागतात महाराष्ट्रातल्या हवामानासाठी वरुण फुले राजमा या जाती फायदेशीर आहेत राजमा या पिकाच्या मुळावर गाठी नसल्यामुळे नत्राची उपलब्धता कमी पडू शकते त्यामुळे पिकाला गरज पडल्यावर नत्राचा पुरवठा करण्याची गरज असते तांबेरा रोगाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गंभीर कीड रोगाचा परिणाम या पिकावर होत नाही त्याला पाणीही तुलनेनं कमी लागतं भावही चांगला मिळतो राजमा पीक सध्या उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू या राज्यातच मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं त्यामुळे या पिकाला फारशी स्पर्धा नाही आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी राजमा पिकाचा हरभऱ्याला पर्याय म्हणून विचार करण्याची गरज आहे राजम्याच्या हिरव्या शेंगांनाही स्थानिक बाजारात उचल मिळते हिरव्या शेंगांना भाव नाही मिळाला तर मळणी करून दाणे वाळवून नंतर त्याची विक्री करता येते यासोबतच पीक संरक्षणाच्या आजच्या सेगमेंटमध्ये इथेच थांबवत तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आहे आणि या माहितीविषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका